धूर्त कोल्हा कोणे एका काळी एका घनदाट जंगलात एक धूर्त कोल्हा राहत होता एक दिवस जंगलात तो अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडला फिरता फिरता त्याने एका मेलेल्या हत्तीचं शरीर पाहिलं अन्न मिळाल्याच्या आनंदात तो त्या हत्ती जवळ गेला आपल्या दातांनी त्याने हत्तीला खायचा खूप प्रयत्न केला पण हत्तीची त्वचा चिवट आणि जाड होती त्यामुळे त्याला मांस खाणं शक्य झालं नाही अखेरीस थकून तो कोल्हा हत्तीच्या शरीराजवळ बसला आता काय करावे बर अचानक त्याला सिंहाचा आवाज ऐकू आला एक सिंह त्याच दिशेने येत होता या महाराज या <laughs> मी या मेलेल्या हत्तीची तुमच्यासाठीच राखण करतोय <laughs> या या भोजन करून घ्या <laughs> मी माझी शिकार स्वतः करतो तुला माहित नाही का मी मेलेल्या जनावराला अजिबात खात नाही सिंह तिथून निघून गेला कोल्ह्याला खूप आनंद झाला सिंहाने हत्तीला खाल्लं नाही ना पण कोल्ह्याची समस्या अजूनही तशीच होती थोड्या वेळानंतर एक वाघ तिथं जोरजोरात गर्जना करत आला कोल्ह्याला आता संकटाची जाणीव झाली <laughs> अरे बाप रे या वाघाच्या मनात हत्तीला खायचा विचार आला तर काहीतरी करायला हवं लवकर निघून जा इथून लवकर मी इथं सिंह महाराजांच्या शिकारीची राखण करतो आहे ते आंघोळीला गेलेत त्यांनी मला सांगितलंय की इथे एखादा वाघ आला तर त्याला थांबवून ठेव म्हणजे ते त्याला मारून टाकतील या जंगलातल्या सगळ्या वाघांना मारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे ते तुम्हालाही मारून टाकतील पळून जा तुम्ही इथून हे ऐकून अतिशय घाबरून वाघ तिथून पळून गेला वाघ तिथून पळून गेल्यानंतर काही वेळाने तिथे चित्ता आला कोल्ह्याला माहित होत कि चित्त्याची तीक्ष्ण नख आणि दात आपल्या मदतीस नक्कीच येऊ शकतात कोल्ह्याने हसत हसत मोठ्या प्रेमाने चित्त्याचं स्वागत केलं अरे किती दिवसांनंतर भेटलास मित्रा वा वा कुठे होतास इतके दिवस आणि तू तर एकदम थकलेला आणि भुकेला दिसतोय ये ये हत्तीचं थोडंसं मांस खावं गु हे बघ ही सिंहाची शिकार आहे सिंह आंघोळीला गेलाय मी तर फक्त राखण करायला इथं उभा आहे ये ये अगदी आरामात खातू अरे बापरे सिंहाची शिकार मी कशी खाऊ तो मला मारेल ना त्याने जर मला बघितलं ना तर मला सरळ स्वर्गात पोचवेल अरे मित्रा तू कशाला चिंता करतोय मी इकडे नीट लक्ष देतो सिंह आला ना की मी तुला लगेच सूचना देईन आणि तू पटकन पळून जा अशी छान संधी दिल्याबद्दल भुकेले चित्त्याने कोल्ह्याला धन्यवाद दिले आणि तो एकदम हत्तीच्या मांसावर तुटून पडला कोल्हा बघतच होता चित्त्याने हत्तीची त्वचा फाडल्याबरोबरच कोल्हा जोरात ओरडला सावधान पळा पळा सिंह वेगाने तिथून पळून गेला धूर्त कोल्हा खूप खुश झाला आणि मोठ्या खुशीने हसत तो हत्तीच्या मांसावर तुटून पडला आता सर्व मांस त्याच्या एकट्याचेच होते हुशारीने विजय मिळवता येतो